नमस्कार, माझ्या यूट्यूबवरील सर्व मित्रमैत्रिणींना माझा साष्टांग नमस्कार आणि शुभ सकाळ. मी प्रतिभा मेंढे आणि माझ्या चॅनलचं नाव पण प्रतिभा मेंढेच आहे. तुम्ही सर्च कराल तर दिसेल. तर मी आता आज एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. तर त्या विषयावर तुमचं काय मत आहे तर ते याच्यावर सांगा, कॉमेंट्स करून सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. तर चला आपण माझ्या एका नवीन विषयाकडे वळूया. माझा विषय असा आहे, आपल्याकडे भरपूर साड्या असतात आणि भरपूर ड्रेसेस पण असतात, पण आजकाल आपण साड्या बिलकुल घालत नाही आणि ड्रेसेस भरपूर घालतो. तर आपल्याकडच्या चांगल्या चांगल्या साड्या, महागाच्या साड्या पूर्ण कपाटामध्ये असतात आणि आपल्याला त्या आपल्या आवडीच्या साड्या असतात, त्यामुळे आपल्याला कुणाला द्यायची पण इच्छा होत नाही. आपण त्या साड्या जमा करून करून ठेवतो आणि त्या साड्यांकडे पाहून आपण आज घालायचं उद्या घालायचं असं करता करता आपल्याला त्या साड्या घालायला काही वेळच मिळत नाही, कारण की आपण आता डेली यूजसाठी जास्तीत जास्त आपण ड्रेसच घालत असतो. तर मग त्या साड्या ठेवून ठेवून काय करायचं? आजकाल साड्याची गोधडी पण शिवत नाही आणि साड्या कोणत्या कामात येत नाही. आजकाल कोणाला देतो म्हटलं तर ते पण साड्या घेत नाही, कारण की ते आजकाल ड्रेसच घालतात. तर ड्रेस जर कुणाला दिलं तर घेतात, पण साड्या कोणी घेत नाही. मग त्या साड्या ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार आणि नंतर त्या साड्याचं काय करणार? तर ठीक आहे, आपण त्या साड्या कुणाला देतो म्हटलं तर इच्छा पण होत नाही, तर आपण ते ठेवून ठेवून राखतो. पण नंतर आपल्यानंतर त्या साड्यांचं काय होणार? आजची नवीन पिढी, सुना, मुली किंवा बहिणी ह्या पण त्या साड्या घालत नाही, तर एवढ्या सुंदर सुंदर साड्याचं करायचं का? तर त्याचा मला एक प्रश्न पडला, तर म्हणून मी आता तुमच्यासमोर शेअर करत आहोत. तुम्ही आपले पण विचार सांगू शकता काय आहेत ते. मला वाटते आपल्या ज्या साड्या आहेत तर त्या जेवढ्या घालायच्या तेवढ्या घाला आणि उरलेल्या साड्या तुम्हाला कोणाला द्यायचं, काय द्यायचं त्याचं नियोजन करून ठेवा. जसे की सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर हिने जीवंत असतानाच आपले काही सामान, काही साड्या सर्वांना दान केल्या. जशा कुणाला साड्या द्यायचं, कुणाला कम्प्युटर द्यायचं, कुणाला काय द्यायचं, कुणाला काय द्यायचं, तसं तिने आधीच नियोजन करून ठेवलेलं होतं. ही नवीन पिढी आपल्या गेल्यानंतर, आपल्या मरणानंतर त्या साड्या कुणी घालत नाही, एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या जाळण्याचा प्रयत्न करतात, पण त्या साड्या जाळायचं नाही, त्या साड्या कुणाला कुणाला द्यायचं. तर आपण सांगून ठेवायचं कुणाला तरी की बा मी गेल्याच्या नंतर ह्या साड्या माझ्या बहिणीला दे, माझ्या कामवालीला दे, माझ्या मैत्रिणीला दे, असं आपण सांगून ठेवायचं. नवीन पिढीला आपल्या घरचं कोणी जर मरण पावलं तर त्यांचं सोनं कुठं आहे ते बघतात, त्यांचे प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते बघतात, त्यांचे पैसे कुठे ठेवलेले आहेत तेही बघतात. तर आजच्या नवीन पिढीला पैसे चालते, प्रॉपर्टी चालते, सगळं चालते, पण कपडे चालत नाही. ते कपडे जाळण्याचाच प्रयत्न करतात. एक दोन चांगले असले तर ठीक आहे ते ठेवतात, बाकीचे सगळे जाळण्याचा प्रयत्न करतात. आपण एवढ्या जीवाभावानं सांभाळून ठेवलेले कपडे आपण गेल्यानंतर लगेच जाळून टाकतात. तसं करू नका. आपल्या घरातील कोणी जर गेलं, आई असो की सासू असो, कोणी जर गेलं तर आपल्या कपाटामध्ये जेवढे काही कपडे आहेत तेवढे कपाट खोलून आपल्या सर्व नातेवाईकाला, परिवाराला दाखवा आणि घरच्या लोकांना जे कोणते कपडे आवडले ते ठेवा, साड्या ड्रेस जे काही आवडलं ते ठेवा आणि बाकीचे उरलेले कपडे त्यांना सांगा की हे माझ्या आईची आवडती साडी आहे, की हे माझ्या आईचे आवडते ड्रेस आहे, माझ्या आईची आवडती बॅग आहे, माझ्या आईचे आवडते स्वेटर आहे, शॉल आहे, चप्पल आहे, चष्मा आहे, गॉगल आहे आणि अजून काही आईच्या आवडीचे वस्तू ज्या आहेत. एखाद्या मैत्रिणीला जर माझी साडी खूप आवडली तर ती मला वारंवार म्हणते की तू ह्या साडीवर खूप छान दिसते, तू ह्या साडीवर खूप छान दिसते. तर त्या मैत्रिणीला आधी विचारा की ही माझ्या आईची साडी तुला आठवण म्हणून पाहिजे का. जर ती मैत्रीण म्हणत असेल की हो मला पाहिजे, तर त्या मैत्रिणीला तुम्ही नक्की द्या, बिलकुल जाळू नका. बहिणी आहेत, काही मैत्रिणी आहेत, त्यांना विचारा की माझ्या आईची कोणती आवडती वस्तू तुला पाहिजे आहे का, माझ्या आईची कोणतं गॉगल पाहिजे आहे का, माझ्या आईची काही गळ्यातले कानातले काही बांगड्या काही टिकली आहेत ते तुम्हाला पाहिजे आहे का, असं विचारा. गेल्याच्या नंतर एकदम वस्तू फेकून देऊ नका, कारण की गेलेल्या लोकांची काही ज्या वस्तू आहेत त्यांची जी भेट वस्तू दिलेली राहते ते खूप जपून जपून ठेवतात. जर आपण कोणाला दिलं तर त्यांच्याकडे ती आठवण म्हणून राहते, ती वारंवार ती वस्तू वापरते आणि आठवण करत राहते की ह्या व्यक्तीची ही आवडती वस्तू आहे, ती माझ्याकडे आहे, म्हणून ती खूप सांभाळून ठेवते. म्हणून मैत्रिणींनो, आपले कपडे किंवा काही वस्तू जाळू नका आणि घरातील कोणी जर गेले
म्हातारे असो की जवान असो की महिला असो की पुरुष असो, त्याचे कपडे त्याचे वस्तू एकदम फेकून देऊ नका. त्यांनी खूप सांभाळून ठेवलेली ती वस्तू असते, तर ती कोणाला तरी भेट द्या, गरिबांना द्या, नातेवाईकाला द्या, जमेपर्यंत नातेवाईकाला द्या. नातेवाईकाच्या घरी जर ती वस्तू राहिली तर ती वस्तू सदैव तुम्हाला दिसेल. कालच्या पिढीला प्रॉपर्टी चालते, पण पैसे पैसे चालतात, प्रॉपर्टी चालते, कागदपत्र चालते, सोनं चालते, गोल्ड चालते, चांदी चालते, सगळं चालते, पण कपडे मात्र चालत नाही. हे खरं आहे की खोटं आहे तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर मग पैसे जपून ठेवतात, प्रॉपर्टी जपून ठेवतात, मग कपडे काबर जाळून टाकतात, मग त्यांच्या प्रॉपर्टीचे कागद आहेत, काही पैसे आहेत, ते काबर जाळत नाही. त्यांचा विटाळ होते का? आमच्या आईने एवढ्या सांभाळून ठेवलेल्या साड्या कधी आमची आई साड्या घालत नव्हती, जपून 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 ठेवत होती. आईला आम्ही म्हणत होतो आई साड्या घाल, आई घालत नव्हती, जपून 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 ठेवल्या. पण शेवटी काय झालं, आई गेल्याच्या नंतर साड्या जाळायला काढतात, पण आम्ही त्या साड्या जाळल्या नाही, आम्ही दिल्या. आईची मामी आहे, आईची वहिनी आहे, आईचे कोणी नातलग आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना आम्ही वाटून दिल्या, काही मुलींनी नेल्या, पण त्यांच्या सुनेनी एकही साडी घातलेली नाही. तर आजकाल असं आहे, सुना तर बिलकुल कपडे एक्सेप्ट करत नाही, मुली कदाचित करून घेतात, कारण की त्या मुलीची जन्म देणारी आई राहते, त्यामुळे मुली साड्या कपडे एक्सेप्ट करतात, भलाही त्यांना प्रॉपर्टी मिळत नाही. तर असं आहे, तर मुलींना प्रॉपर्टी नको असते, कपडे एक्सेप्ट करून घेतात. तेच आम्ही केलं, आणि मैत्रिणींनो तुम्ही पण तेच करा. आईचे सासूचे कपडे जाळू नका, ते कोणाला गरीबाला द्या नाही, तर तुम्ही आपल्याजवळ ठेवा, काहीतरी बनवा. साडी घालत नसाल तर त्याचे काहीतरी गोधडी शिवा, काहीतरी त्याचं शिवा, त्याचं पांघरून बनवा, त्याची उशी बनवा, त्याचे पायदान बनवा, आणि काहीतरी बनवा, पडदे बनवा. त्या साड्याचा उपयोग आपल्या घरी करा, म्हणजे त्या साडीची आठवण म्हणून ठेवा. जेवढे दिवस राहू शकते तेवढे दिवस तर आईची साडी वापरा, आईचे कपडे वापरा, आईचा चष्मा ठेवा, आईचा फोटो ठेवा, किंवा सासूबाई असेल तर त्यांचे लुगडे असतात ते लुगडे ठेवा, त्या लुगड्याचे पायदान बनवा, वाकर बनवा, गोधडी बनवा, ते पांघरून घ्या, उशट ठेवा. त्या माध्यमातून तुम्हाला, त्या कपड्याच्या माध्यमातून तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद पण मिळतो, आणि तुम्हाला आठवण म्हणून तुमच्या नजरेच्या समोर राहते. तर हे साड्याबद्दल कपड्याबद्दल मला तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती. माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कॉमेंट्स करा, आणि हो शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, आणि हो शेअर करायला विसरू नका. बरं का?